आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले की दरवर्षी सामान्य प्रशासनाच्या वतीने थोर राष्ट्रपुरुष यांच्या जयंती या दिन विशेष जाहीर केले जाते। अद्यापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही। छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राला वंदनीय असे व्यक्तिमत्व आहे। समाजातील संपूर्ण लोक त्यांच्याकडे एक आदर्श प्रेरणास्थान म्हणून बघितले जाते। तसंच ते थोर साहित्यिकही होते। असे असताना स्वराज्याच्या रक्षणासाठी अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही या संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की अशा या थोर राजपुत्राला छत्रपती संभाजी महाराजांना या राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये स्थान मिळावं आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे ही जयंती तारीख सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल। शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।